नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चना किचनमध्ये। आज आपण तयार करणार आहोत हेअर ऑइल, आयुर्वेदिक हेअर ऑइल। घरच्या घरी आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी बघा, मी साहित्य घेतलेलं आहे हे वडाच्या पारंब्या, म्हणजे मुळं घेतलेली आहेत, कट करणार आहे। आणि हे जास्वंदीची फुलं बघा, हे लाल भडक, याच्याने केसांना शायनिंग येते। आणि 2 चमचे मेथी घेतलेली आहे, हे कढीपत्त्याची पानं ह्याच्याने, आणि मेथीने काय होतं, केसांना चांगली शायनिंग येते। हे आवळा 5 घेतलेले आहेत, 6 घेतलेले आहेत आवळा। हे ॲलोवेरा घेतलेलं आहे, ॲलोवेरा जेल, ह्याच्यामुळे केसांना मॉइश्चर राहतं। तुळशीची पानं घेतलेले आहेत। आणि हा माका, ह्याला माका म्हणतात, हे बघा, ह्याला गावाकडे माका म्हणतात, अशी पांढरी फुलं असतात, हे बघा, ह्याला पांढरी फुलं अशी आलेली असतात, पण आयुर्वेदामध्ये ह्याला महाभृंगराज असं म्हणतात, गावाकडे माका म्हणतात। ह्याची आपण पानं काढून घेणार आहोत। आणि त्यासाठी मी हे लोखंडी कढई घेतलेली आहे, लोखंडी कढईमध्ये हे तेल करणार आहे। त्याच्यासाठी मी 1/2 किलो खोबरेल तेल घेणार आहे। तर त्या अगोदर आपण हे आवळा आहे ते फोडून घेऊया। असं हे बघा, कढईमध्ये टाकून घेऊया। ही कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत। तुळशीची पानं पण टाकून घेऊया। हे ॲलोवेरा हे असंच टाकायचं आहे। हे जास्वंदाची फुलं, मेथी आणि हे माक्याची फुलं आणि पानं आपण काढून घेणार आहोत। इथे हे बघा, माक्याची पानं मी काढलेली आहेत आणि फुलंसुद्धा काढलेले आहेत, ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। हे बघा, ह्याला महाभृंगराज म्हणतात। आणि आपण आता हे वडाची मुळं कापून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे। सर्व काड्या कापून घेणार आहोत। हे बघा, सर्व काड्या पण कापून घेतलेल्या आहेत इथे वडाच्या मुळं। आणि हे बघा, अशा पद्धतीने माक्याची फुलं असतात। आता हे सर्व साहित्य आपण तेल टाकणार आहोत। मी 1/2 किलो खोबरेल तेल टाकणार आहे आणि गॅसवर, मंद गॅसवर ठेवणार आहे। तिथे गॅसवर मी लोखंडी कढई ठेवलेली आहे, तर त्यामध्ये मी 50 ग्रॅम तिळाचं तेल घेतलेलं आहे। तिळाचं तेल टाकते आणि हे
200 मिली शुद्ध खोबरेल तेल आहे। तर त्यामध्ये आपण हे सर्व साहित्य कट केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत। गॅस मीडियम ठेवायचा आहे। लोखंडी कढईमध्ये आयर्न त्याच्यामध्ये तेलामध्ये अबझर्व। इथे बघा मी सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि ह्याचं अर्क तेलात उतरणार आहे। पूर्ण गॅस मीडियम ठेवलेला आहे। वडाची मुळं, आवळा सर्व मिक्स करायचं आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। इथे आपलं तेल तयार होत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण सर्व साहित्याचा अर्क तेलामध्ये उतरलेला आहे। ग्रीन कलर आलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही। हे बघा ग्रीन कलर येत चाललेला आहे। तो रात्रभर आपण ठेवणार आहोत। ह्या तेलाने केस वाढायला मदत होते आणि केस पिकत नाही, गळत नाही, डोक्याला थंड असं हे तेल असंच थंड करत ठेवायचं आहे। हे बघा ग्रीन तेल तयार झालेलं आहे। असेच मुरत ठेवायचं आहे आणि काचेच्या बरणीत आपण भरून ठेवणार आहोत। इथे मी बघा रात्रभर तेल मुरत ठेवलं होतं, आता हे आपण गाळून घेणार आहोत। हे बघा पूर्ण सर्व साहित्याचा अर्क तेलामध्ये उतरलेला आहे। तर इथे मी भांडं घेतलेलं आहे आणि गाळणं घेते आणि इथे सुती कापड घेतलेलं आहे। इथे बघा आता आपण गाळून घेणार आहोत। हे पहा आपलं शुद्ध हेअर ऑइल तयार झालेलं आहे। हे बघा ग्रीन ग्रीन असं ग्रीन तेल तयार झालेलं आहे। हे घरगुती आयुर्वेदिक तेल तयार झालेलं आहे। आता आपण एका काचेच्या बरणीमध्ये
भरून ठेवणार आहोत। हे स्वच्छ बरणी मी धुवून ठेवलेले आहे, ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत। हे बघा आपलं तेल तयार झालेलं आहे। हे घरगुती आयुर्वेदिक तेल, हे केसांच्या वाढीसाठी, केस डोकं शांत राहतं ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यात सगळे आयुर्वेदिक मी साहित्य टाकलेलं आहे। तर हा हेअर ऑइलचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका। बाय। हे आयुर्वेदिक तेल, ह्याच्यामध्ये अँटी प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे तुमचे केसांची वाढ चांगली होते आणि डँड्रफ कमी होतो, त्यानंतर झोपही छान लागते। आणि हे रात्री तुम्ही डोक्याला थोडं हातावर घेऊन मसाज करू शकता आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून घ्यायचे किंवा दिवसभर ठेवलं तरी चालेल। तर हा व्हिडिओ, आयुर्वेदिक तेलाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा।